हाँ स्टूडेंट्स, वी आर सीइंग टॉपिक नंबर टू, किंग मिडास गोल्डन टच। किंग मिडा वॉज द फाउंड ऑफ गोल्ड और पीसेस ऑफ गोल्ड। एज एडिशन इन हिज रूम फेरी बॉय केम एंड ही ग्रांटेड हिज परमिशन। व्हाट वॉज द मिडास विश? हिज विश वॉज व्हाट एवर ही would touch, those things would turn into gold pieces. Like this, he touched everything, those things turned into gold pieces. Afterward, he touched his little daughter Marigold, that also turned into golden statue. Then King Midas become horrible, troublesome, and he is begging to the fairy boy, oh come and save me, protect me. And now we have come on page number 13. Now look at page on 13, what has given. Okay, listen. I have learned my lesson, said the king. I no longer think गोल्ड इज द ग्रेटेस्ट थिंग इन द वर्ल्ड। आणि आता त्या किंग मिडाला असं वाटतंय, मी आता खरोखरच काय दिलेलं आहे, मला चांगला धडा शिकायला मिळालेला आहे, मी आता सोनं हां किंवा त्याची हाव जी काय अजिबात बाळगणार नाही आहे, असं का म्हणतोय तो? कारण त्याची जी काय लिटल गर्ल मारीगोल्ड आहे ती काय झालेली आहे, त्या ह्याच्यामध्ये टर्न झालेली आहे, हां त्यामुळं त्याला धडा शिकायला मिळालेला आहे. व्हेरी वेल, शेड द फेरी, टेक दिस पिचर टू द स्प्रिंग इन द गार्डन अँड फिल इट विथ वॉटर, देन स्प्रिंकल दोज थिंग्स विच यू हॅव टचड अँड टर्न टू गोल्ड. आणि आता काय सांगतोय तर ठीक आहे, हे पिक्चर म्हणजे मातीचं मडकं घे, हां टू द स्प्रिंग इन द गार्डन, आणि गार्डनमधील त्या बगीच्यामधील काय कर, तिथं जे काय पाण्याचा झरा आहे किंवा पाणी आहे ते त्या मडक्यात पाणी भर, अँड फिल इट विथ वॉटर, देन स्प्रिंकल दोज थिंग्स विच हॅव टचड अँड टर्न गोल्ड. आणि ते काय कर, ते पाणी तिथलं गार्डनमधून पिक्चरमध्ये भरून घेऊन ये, आणि तू ज्या ज्या गोष्टींना ज्या ज्या वस्तूंना टच केलीस त्यांच्यावरती काय कर, स्प्रेड कर म्हणजे टाक. द किंग टूक द पिक्चर अँड रश टू द स्प्रिंग रनिंग बॅक, ही फर्स्ट स्प्रिंकल ऑन द हेड ऑफ ही डिअर लिटल गर्ल. आणि सगळ्यात प्रथम त्यानं काय केलेलं आहे, त्या लिटल गर्लच्या अंगावरती किंवा हेडवरती ती ज्या काय केलेलं आहे, पाणी पसरवलेलं आहे किंवा शिंपडलेलं आहे. मग काय झालेलं आहे बघा, इन्स्टंटली शी बिकम हिज ओन डार्लिंग मारीगोल्ड अगेन अँड शी गेव हिम अ किस. आणि ती मुलगी जी होती, तो स्टॅच्यू जो होता म्हणजे त्या मुलगीचा मारीगोल्ड चालता, ती पुन्हा काय झालेली आहे, रिअल मारीगोल्ड म्हणलेली आहे. आणि ते दोघं एकमेकांना काय झालेले आहेत म्हणजे जवळ आलेले आहेत, हां आणि एकमेकांना भेटत आहेत. बघा, लुक ॲट द पिक्चर हिअर अगेन, हां आफ्टरवर्ड लुक, द किंग स्प्रिंकल द गोल्डन फूड अँड टू हिज ग्रेट जॉय इट टर्न बॅक टू रियल ब्रेड अँड रियल बटर. आणि आता बघा, द किंग स्प्रिंकल म्हणजे त्यानं त्या डिश जेवणाची जी काय त्याची डिश होती त्यावरती पाणी शिंपडलेलं आहे, पुन्हा ब्रेड बटरवरती सगळ्यावरती शिंपडलेलं आहे, ते पुन्हा काय झालेलं आहे, जसंच्या तसं फूड आयटम्स दिसत आहेत. देन ही अँड हिज लिटल डॉटर सॅट डाऊन टू ब्रेकफास्ट, हाऊ गुड द कोल्ड वॉटर टेस्टेड, हाऊ इगरली द हंग्री किंग एट द ब्रेड अँड बटर द मीट अँड सॉरी द मीट अँड ऑल द गुड फूड. म्हणजे आता काय झालेलं आहे, पुन्हा त्या मुलगी म्हणजे मुलगी त्याचा जो काय सोन्याचा पुतळा किंवा स्टॅच्यू होती ती आता मारीगोल्ड झालेली आहे, आणि दोघंही भूक लागल्यामुळं दे वेअर हंग्री, दॅट्स वाय दे ऑन द डायनिंग टेबल राईट नाऊ अँड दे वेअर रिलिसिंग फूड लाईक मीट वॉटर. म्हणजे आता ते पुन्हा काय झालेलं आहे, डायनिंग टेबलवरती आलेले आहेत, आणि एक 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 पदार्थ जे त्याचं सोन्यामध्ये रूपांतर झालं ते पुन्हा पाणी शिंपडल्यामुळं अन्नपदार्थ बनलेले आहेत, आणि त्याचा आस्वाद त्या ठिकाणी किंवा त्याची टेस्ट ते घेत आहेत. आणि आता त्यांना त्यामध्ये काय वाटत आहे, मोठी चवी वाटत आहे, आणि त्यांची त्या ठिकाणी भूक भागवली जाणार आहे. आता बघा, द किंग हेटेड हिज गोल्डन टच सो मच दॅट ही स्प्रिंकल्ड इवन द चेअर्स अँड द टेबल्स अँड एव्हरीथिंग एल्स दॅट द फेरीज गिफ्ट हॅड टर्न टू द गोल्ड. आणि आता अशा पद्धतीनं मग पुन्हा तो चेअर टेबल या सगळ्यावरती काय झालेलं आहे, पाणी पसरवलेलं आहे, आणि त्या पुन्हा वस्तू मूळ रूपात आलेल्या आहेत.
म्हणजेच काय, ॲट लास्ट वी शूड नेवर थिंक अबाउट मोर अँड मोर ग्रीडीनेस, म्हणजे आपण नेहमी काय केलं पाहिजे, ग्रीडीनेस म्हणजे लोभीपणा, आवरटपणा हा काय केला पाहिजे, सोडला पाहिजे, कमीत कमी इच्छा असल्या पाहिजेत. नाहीतर मग आता या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे किंवा आपण संपूर्ण पाठामध्ये जो किंग मिळा आहे त्याला बघा, सोन्याची हाऊस होती, आवड होती, हाऊ होती, लोभ होता, त्यानं मग नको तो अविचार करून काय केलेलं आहे, वरदान प्राप्त करून त्या फेरी बॉयकडून वरदान प्राप्त केला आणि त्याच्या बाबतीत काय झालेलं आहे, सगळं अभद्र हां आणि आपण त्याला काय म्हणतो अजून अभद्र, म्हणजे त्याला त्याच्या त्याला त्याचा सामना करायला लागलेला आहे अशा चुकीच्या गोष्टींचा किंवा चुकीच्या पद्धतीनं गेल्यामुळं. आणि शेवटी तो मग त्याची मुलगी जेव्हा पुतळा बनली तेव्हा त्याची चूक त्याच्या लक्षात आली आणि मग काय झालेलं आहे, तो चूक त्या ठिकाणी मान्य केलेला आहे, कबूल केलेला आहे आणि सुधरून पुन्हा काय केलेलं आहे, जेवण पोटभर जेवलेलं आहे. आणि सोनं म्हणजे सर्व काही नसून किंवा कुठल्याही गोष्टीची हाव म्हणजे सर्व काही नसून काय आहे, आपण काय केलं पाहिजे, विचारानं सतसत विवेकबुद्धीनं वापरलं पाहिजे हे त्याच्या लक्षात आलेलं आहे. या ठिकाणी ही कथा संपलेली आहे. तर बघा आता म्हणजे माणसं भरपूर किंग असतात अजून आपल्याकडं पण ही बघत असतो आपण, म्हणजे बरेच म्हणजे पदस्थ व्यक्ती असतात हां, त्यांना म्हणजे प्रत्येकजण असाच अविचार करतो असतो किंवा असं नसतं. हां आपण काय करायचं आहे, नेहमी चांगलाच विचार करायचा आहे, कमीत कमी अपेक्षा आपण ठेवायच्या आहेत, कमीत कमी आपण लोभ ठेवायचा आहे, आपलं जीवन हे कमीत कमी अपेक्षांचं आणि असलं पाहिजे, अशा पद्धतीनं आपण देखील काय करायचं आहे, विचार करायचा आहे. आता ह्या ठिकाणी बघा, मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो की आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती हां APJ अब्दुल कलाम, ते काय होते, राष्ट्रपती होते हां, ते आणि त्यापूर्वी ते भारताचे एक थोर शास्त्रज्ञ होते. आणि जेव्हा ते राष्ट्रपती म्हटल्यानंतर आपल्यासमोर कितीतरी सुखवस्तू डोळ्यासमोर दिसतात, म्हणजे त्यांना राष्ट्रपती भवन म्हणजे राहण्यासाठी दिलेलं असतं, त्यांचं कार्यालय वेगळं असतं, राहण्याचं मोठा त्यांचा बंगला असतो शासनानं दिलेला. आणि तेव्हा जे पदावरून मुक्त झाले तेव्हा राष्ट्रपती भवनातून किंवा त्यांच्या बंगल्यातून ते निवासी घरातून बाहेर पडत होते, तेव्हा फक्त त्यांच्याकडं बाहेर पडत असताना एक सुटकेस भरून इतकंच त्यांचं काय होतं, साहित्य त्या ठिकाणी होतं, म्हणजे अशा पद्धतीचं कमीत कमी अपेक्षा, निरीच्छता त्यांच्याकडं, म्हणजे निरीच्छित जीवन त्यांनी काय ठिकाणी त्या ठिकाणी जगलेलं होतं. म्हणजे असा आपण ह्या विचार घ्यायचा आहे, जसं तो राजा केला पुन्हा त्याला अद्दल घडली धडा शिकला, त्याविषयी आपण काय करायचं आहे, अशी उदाहरणं पाहायची आहेत आणि त्यातून आपण शिकायचं आहे. या ठिकाणी धडा संपलेला आहे, राहिलेला भाग आपण जो आहे तो पुढच्या तासाला पाहूया. ठीक आहे, ओके.